नमस्कार. आपण आताच्या या व्याख्यानामध्ये आपण त्रैराशी ही कल्पना बघणार. साधं अंकगणित म्हणून जेवढं अंकगणित आहे त्यापैकी बराच मोठा भाग हा त्रैराशी ह्या कल्पनेवरती आधारित आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्रैराशी ही कल्पना चांगली कळली, बघा ही कल्पना कळायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा ही कल्पना कळली की वाटेल ती गणितं तुम्ही सोडवू शकता. अंदाजे असं गृहीत धरा की 70% गणितं अंकगणितातली आहेत ती त्रैराशी या कल्पनेवरच आहेत. किती आहेत? 70%. आपण आता हीच सुरुवात करूया की शाळेत असताना आपल्याला ज्या युनिट टेस्ट वगैरे असायच्या त्याचे मार्क बघितले तर 20 पैकी 25 पैकी असे काहीतरी असायचे आणि मग टक्के काढले जायचे. मला असं वाटायचं म्हणजे जसं 100 सेंटीमीटरचा 1 मीटर तसं किती मार्क झाले की 1% होतो, तर तसं नाही आहे. आपण आता हे टक्केवारी काढूया. टक्का हा शब्द मला कुठच्या भाषेतला माहीत नाही, मराठीत आपण तो वापरतो, तसे बरेच शब्द बाहेरचे आपण वापरतो, परंतु प्रतिशत हा त्याच्यासाठी संस्कृत शब्द आहे. तर आपण आता प्रतिशत किंवा टक्के यापैकी वापरूया. आपण गृहीत धरूया की समजा एका विद्यार्थ्याला 25 पैकी त्याला जर चांगले मार्क देऊया 13, तर 25 पैकी 13 गुण हे त्याला प्राप्त झाले तर त्याला 100 पैकी किती गुण प्राप्त झाले? आता तुम्हाला माहिती आहे शाळेत आपल्या पेपरवर हे असेच गुण लिहून येतात 25 पैकी 13, तर 100 पैकी किती, म्हणून त्याला गुणिले 100 असतं. आणि मग उत्तर करताना करणारे 25 एके 25 25 चौक 100 13 चौक 52, आणि मग परत लिहिताना पुढे आपण हेच चिन्ह लिहितो, ह्याचा अर्थ 100 वरती 52 म्हणजे हे मी टक्के काढले. आता हे जे काही गुण आहेत हेच त्रैराशिक आहे, फक्त मांडायची कल्पना नीट आली पाहिजे. बघा हे कसं मांडायचं, एकूण गुण होते 50 50 गुण आहेत एकूण, त्यापैकी विद्यार्थ्याला मिळालेले बोलताना चूक केली, एकूण गुण आहे 25 25 गुणांपैकी विद्यार्थ्याला मिळालाय 13, हे प्राप्त गुण आलं. म्हणजे हे लिहिताना कसं लिहिलंय बघा, एकूण गुण आधी घेतलेत, 25 पैकी 13 मिळाले, तर 25 पैकी 13 असं लिहिलं. आणि मग किती पैकी काढायचे तुम्हाला, 100 गुणांपैकी हे गुण त्याला किती मिळाले असतील हे काढायचे. ही जी मांडणी आहे ही मांडणी अत्यंत महत्वाची आहे. ही मांडणी जर अचूक झाली तर पुढचं काम हे खूपच सोपं आहे. आता पुढचं काम बघा कसं आहे, याच्यानंतर मी आता हेच आहे पण मी परत एकदा लिहिणार आहे कारण आपल्याला त्या पद्धतीमध्ये बघायचं आहे. आता बघा 25 पैकी 13, आता लक्षात ठेवा धीस हे ह्याला यांनी भागायचं, म्हणजे लिहिताना मी लिहिणार आहे 13/25. आता मी परत एकदा व्हेरीफाय करणार आहे. आता हे मी गुणांचं उदाहरण घेतोय पण उद्या कोणतंही दुसरं गणित आलं तरी तिथं तुम्ही कम्पेअर करून बघायचं मी लिहिलेलं बरोबर आहे की नाही. तर 25 पैकी 13 मिळाले, येस इथं 25 पैकी 13, तर 100 पैकी किती, ही मांडणी जी आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. आता आपली मांडणी झाली म्हणजे हे झाल्यानंतर ह्याचं गणित रूप झालं आणि मग गणित सोडवलं, 25 एके 25 25 चौक 100 13 चौक 52, आणि पुढे उत्तर लिहिताना आपण लिहितो परसेंट, याला म्हणायचं त्रैराशी. 3 राशीवरून 4थी राशी काढायची. इंग्लिशमध्ये ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन असं म्हणतात. तर आपण बघितलं असेल तर बरीचशी गणितं जी आहेत ही ह्या पद्धतीमध्येच आपल्याला येतात, पण त्रैराशिकाची मांडणी करणं हे आवश्यक आहे. आपण एक बघूया ह्याच पद्धतीचं एक गणित, हे आपण बघूया. एक माणूस 15 मिनिटात 4 किलोमीटर चालला, धावला. एक माणूस 15 मिनिटात 4 किलोमीटर धावला तर तो एका तासात किती धावेल? स्टॅमिना तोच राहून वगैरे तर नाहीतर तो अर्ध्या तासाने दमून पडेल असं नाही म्हणायचं. तर एक माणूस 15 मिनिटात 4 किलोमीटर धावला तर तो एका तासात किती धावेल? आता यासाठी काय काय करणार आहे बघा, ह्याच पद्धतीत मला गणित सोडवायचं. तर एक माणूस 15 मिनिटामध्ये 4 किलोमीटर धावला तर तो
एकाच तासात, आता इथं फक्त मला एकच छोटस चेंज करायचंय, तासाची मिनिटं करायची, तर तो एका तासात किती धावेल? आणि मग त्याप्रमाणे याला यांनी भागायचं, मांडणी झाल्यानंतर सोपं आहे, गुणिले 60 बरोबर। आता हे उत्तर काढायचंय, 15 × 1 = 15, 15 × 60 आणि मग 4 × 16, त्यामुळे उत्तर येणार आहे तो एका तासात 16 किलोमीटर एवढं अंतर पार करेल। अर्थात याच्यातली गणिताच्या बाजूची महत्वाची गोष्ट आहे की तो एक तास न दमता पळाला, तो पडला नाही, थांबला नाहीतर ससा कासव शरीर सारखं झालं असं नको व्हायला। मी फक्त गणिती बाजू ह्या पद्धतीत सांगितलं, तर हे गणित या पद्धतीत आपण सोडवू शकतो। तरारशीत त्रैराशीत जर कळलं तर तुम्हाला अशा पद्धतीत वेगवेगळी गणितं सोडवता येणार आहेत। आपण याच्या पुढे आता अशीच गणितं बघूया। आता पुढचं गणित आहे, लिहून घ्या गणित आणि मग आपण सोडवायचा प्रयत्न करूया। आधी मी साधी साधी गणितं घेतो, खूप कॉम्प्लिकेटेड अशी काही गणितं आपण घेत नाही। बरं, आता मी जी काही गणितं सांगतोय त्याच्यात थोडाफार मी जनरल नॉलेज पण घेण्याचा प्रयत्न हे मी करणार आहे। ब्रास, ब्रास म्हणजे पितळ, तर ब्रास म्हणजे पितळ हे जस्त म्हणजे झिंक आणि तांब कॉपर ह्या दोघांचं संमिश्र आहे। ओके, ही माहिती आता आपण गणित करूया। एका विशिष्ट प्रकारच्या, तुम्ही लिहून घ्या गणित आणि मग सोडवायचे, एका विशिष्ट प्रकारच्या ब्रासमध्ये 40% जस्त आहे। मी परत एकदा सांगतो, एका विशिष्ट प्रकारच्या ब्रासमध्ये 40% जस्त आहे। जर त्या ब्रासपासून जस्त अलग केलं तर 100 किलो जर सॉरी 1000 किलो जर ब्रास असेल तर 1000 किलो ब्रास पासून किती किलो जस्त मला वेगळं काढता येईल? गणित लक्षात आले, एका विशिष्ट प्रकारच्या ब्रासमध्ये 40% जस्त आहे, तर 1000 किलो जर मी ब्रास घेतलं असेल तर त्या 1000 किलोतून मी किती जस्त वेगळा काढू शकतो? आपण हे गणित सोडवायचा प्रयत्न करूया। सगळ्यात पहिलं त्या ब्रासमध्ये असणाऱ्या जस्ताचं अमाऊंट आहे, ते जस्त म्हणजे झेडन लिहितात केमिकली, तर जस्ताचं जी काही अमाऊंट आहे ते 40%, एवढीच माहिती। आणि नंतर दिलेलं आहे त्या ब्रासचं वजन। आता मी वेट कारण किती झालं तरी आपण इंग्रजांचेच अजून गुलाम आहोत आणि त्यामुळे काही गोष्टी मी इंग्लिशमधल्याच वापरतोय, तर वेट ते जे वेट आहे ते आहे त्याचं 1000 किलो। पण हे वेट कशाचं आहे? तर ब्रासचं वेट आहे, ब्रोमिन म्हणून नका, ब्रास, त्या ब्रासचं वेट आहे 1000 किलो। तर 1000 किलो मला जास्त किती हे काढायचं, हे झाला माझा पक्ष। आता हीच माहिती मला पुढं मांडायची आहे, तर आता टक्के आहे, टक्के याचा अर्थ आहे 40/100। हे जे असं लिहिलेलं आहे याचा अर्थ आहे 100/100, म्हणजे जर मी 100, आता इथं युनिट दिसतंय किलो, त्यामुळे मी इथं लिहिणार आहे किलोच। जर मी 100 किलो ब्रास घेतलं तर त्यातून मला मिळणार आहे 40 किलो जस्त, हा या विधानाचा अर्थ। तर मी 1000 किलो ब्रास घेतलं तर मला किती किलो जस्त मिळेल? आणि मग आपल्याला नियम माहिती आहे, यांनी याला भागायचं, म्हणजे जी संख्या अशी लिहून घेतली तीच आहे। सो गुणिले 1000 बरोबर। आता आपल्याला माहिती आहे 1010 गेलं, 2000 गेलं, 4 × 100 उत्तर आलं 400 किलो। पद्धत लक्षात आली आहे, ही अत्यंत सोपी पद्धत आहे। पण या व्यतिरिक्त दुसरी पण पद्धत सांगतो, आता इथे मला इंग्लिशचा उपयोग नाही, कारण मी पण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे, कालांतराने आम्ही थोडे इंग्रज आळलो पण मूळचे मराठी माध्यमाचेच। तर त्यावेळेला म्हणायचं चा ची चे असा जर शब्द आला तर त्याला गुणाकार करायचा। आता मला काय करायचं बघायचं, सोपं आहे, 1000 चे 40% काढायचे आलं लक्षात, 1000 किलोचे
40%. चाचा अर्थ काय असतो? गुणाकार. आणि त्याप्रमाणे मी इथे काय करणार आहे बघा, हजारचे 40% काढणार. 40% म्हणजे 40/100. तीच तर गोष्ट इथं केली आपण. ही जास्ती सोपी भाषा आहे, त्यामुळे मराठीमध्ये जर तुम्ही सोडवलं तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. चाचीचे हे शब्द प्रयोग आले तर गुणाकार करायचा असतो, आणि त्याप्रमाणे मग पर्सेंटेज प्रमाणे आपलं हे उत्तर आलं 40%. आपण आता पुढचं गणित सोडवणार आहे. तुम्हाला माहितीये तर आयोडीन ह्याची कमतरता जर झाली तर त्यामुळं गॉयटर म्हणजे कलगंड ह्या नावाचा एक रोग होऊ शकतो. विशेषतः पर्वतीय क्षेत्रात जे राहतात तिथं आयोडीनची कमतरता असू शकते. प्रत्येकाला गॉयटर झालाच पाहिजे असं नाही, होऊ शकतो. म्हणून शासनाने खूप पूर्वीची गोष्ट आहे ही, पण असा नियम केला की मिठामध्ये आयोडीन घाला तरच ते खाद्य मीठ ह्या रीतीने देता येईल. तर त्या मिठात आयोडीन घालतात आणि देतात. आता ह्यासाठी जो शब्द प्रयोग आहे तो आहे PPM, म्हणजे पार्ट्स पर मिलियन. थोडक्यात मिलियनचा अर्थ काय? 10^6 घात. ओके, याला म्हणतो आपण मिलियन. तर पार्ट्स पर मिलियन म्हणजे मिलीग्रॅम पर किलोग्रॅम हा त्याचा अर्थ. आता आपण जे काही मीठ खातो, तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचं मीठ घरी आणून बघा, त्या पाकिटावरती लिहिलेलं असतं. ही पण एक चांगली सवय आहे की त्या पाकिटावर काय काय लिहिलेलं आहे. तर त्यात लिहिलेलं असतं, बऱ्याच पाकिटांवर मी वाचलंय की आयोडीन नॉट लेस दॅन 30 PPM, म्हणजे तुम्ही जेव्हा ते घेता त्यात 30 PPM एवढा आयोडीन असतं. लक्षात आलं? आता आपण चालू करूया गणित. अ पर्टिक्युलर सॅम्पल ऑफ एडिबल सॉल्ट, एक विशिष्ट नमुना जो आहे जो खाद्य मिठाचा आहे त्याच्यामध्ये 30 PPM एवढं आयोडीन आहे. तर त्या मिठाचं एकूण वजन जर 50 टन असेल तर 50 टन मध्ये आयोडीन किती असेल? कळले? मी परत एकदा गणित लिहितोय. मिठामध्ये असणाऱ्या खाद्य मिठाच्या नमुन्यात असणाऱ्या आयोडीनच जी मात्रा आहे ती आहे 30 PPM. जर 50 टन एवढं मीठ असेल तर त्याच्यात आयोडीन किती असेल? आपण आता हे काढायचा प्रयत्न करूया. आपल्याला आता माहिती आहे की याचा अर्थ काय, PPM म्हणजे मिलीग्रॅम पर किलोग्रॅम, म्हणजे 30 PPM याचा अर्थ झाला 30 mg/1 kg. आता मिठाचा अमाऊंट किती आहे? तर 50 टन हे लिहिताना असं लिहितात, मेट्रिक टन असं लिहायची पद्धत आहे. तर 50 मेट्रिक टन, आपल्याला माहिती आहे 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 किलो. मग ह्या हिशोबात 50 × 1000 एवढे आले किलो, म्हणजे मिठाची जी काही अमाऊंट आहे ती झाली 50,000. 30 जोडून टाकली, 50,000 किलो मिठात आयोडीन किती असेल? आता हेच मला त्रैराशिकाच्या रूपात मांडायचंय, हे आपण परत तसंच मांडणार आहे. फक्त आता बघा, इथं 30 PPM आहे, मी 30 PPM म्हणजे दिलंय. आता मी उलट करणार आहे, कारण मला मीठ मिळालेलं आहे आणि आयोडीन काढायचे, त्यामुळे मी हे मिठाच्या भाषेत लिहिणार. म्हणजे 1 किलो जर मी मीठ घेतलं, मिठाचं सूत्र आहे NaCl, जर 1 किलो, पण इथे NaCl नको द्यायला, आपण मीठच लिहू. याचं कारण म्हणजे NaCl म्हटलं की ते शुद्ध आलं, त्याच्यात आयोडीन असायचा प्रश्न नाही. त्यामुळे 1 किलो जर मीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 30 mg आयोडीन आहे. तर 50,000 किलो मीठ घेतलं तर त्याच्यात आयोडीन किती असेल? आता मला एकक हे जरा नीट करणं आवश्यक आहे, त्यामुळं ह्याला मी काय करतोय बघा, 10^6 गुणाकार करून टाकतो. काय राहावा 10^6 यांनी गुणाकार केला, कारण आपल्याला माहितीये 10^6 म्हणजे मी किलोग्रॅमचे मिलीग्रॅममध्ये रूपांतर करतोय. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणजे 10^3 ग्रॅम.
आणि एक ग्रॅम म्हणजे 10^3 मिलीग्रॅम, म्हणून 1 किलो बरोबर 10^6 मिलीग्रॅम. तर त्याप्रमाणे मी इथे याचं रूपांतर मिलीग्रॅम मध्ये केलं, मग मला याचं पण रूपांतर हे मिलीग्रॅम मध्येच करावं लागेल. जनरली उलट लिहितो पण आपण इथं या पद्धतीत लिहिले. म्हणजे आता माझं गणित सोपं जाणार आहे की 30/1 × 10^6 गुणिले 50,000 × 10^6. मी याही किलोचं रूपांतर मिलीग्रॅम मध्ये केलं. मिलीग्रॅम मिलीग्रॅम मी उडवून टाकले, जे हे 10^6 उडलं. आता उत्तर येईल मला सरळ सरळ 3 इथं मला गुणाकार करावा लागेल, 3×5=15. मी डायरेक्ट 15 लिहिले. आता हे 1 आणि याची 4 अशी 5 पुढे लिहिली, 4, 5 तरी याची 4 आणि याचं 1. पण हे उत्तर काय येणार आहे माझं आता मिलीग्रॅम मध्ये येणार आहे. त्याचं कारण म्हणजे मी उत्तर मिलीग्रॅम मध्ये काढले. आता मिलीग्रॅमचे किलोग्रॅम करायला माहितीये काय करणार, तर 10^6 गुणेच, म्हणजेच 6 डेसिमल इकडे सरकवणार. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6 च उत्तर आलं 1.5 kg. दोन्हीपैकी कुठचंही उत्तर तुम्ही ग्राह्य धरा. तर या पद्धतीमध्ये आपण गणित ही हळूहळू त्रैराशिकाचा वापर करून ही सोडवायला सुरुवात करतोय. आता थोडा उलटा प्रकार, हेच गणित आपण उलट करूया. मिठाच्या एका नमुन्यामध्ये 30 ppm एवढं आयोडीन आहे, तर 1 किलो आयोडीन त्या मिठातून मिळवायचं आहे, तर त्यासाठी मला किती किलो मीठ घ्यावं लागेल. आलं लक्षात, मिठाच्या नमुन्यात किती आहे, 30 ppm एवढं आयोडीन आहे. म्हणजे आता मी कसं लिहिणार बघा, 30 mg आयोडीन असेल तर त्यासाठी मला 1 किलो मीठ लागेल. तर मला 1 किलो आयोडीन हवं, म्हणजे आता आपल्याला माहितीये 10^6 मिलीग्रॅम, किलोचं डायरेक्ट मिलीग्रॅम मध्ये कन्वर्जन केलं, तर मला किती किलो. इथे एक काम करूया ना, इथं पण मी सरळ 1 किलोचं आहे तर त्याच्याऐवजी मी 10^6 लिहितो. सो 10^6 मिलीग्रॅम मीठ आहे, तर किती म्हणजे आपलं सगळं युनिट जे आहे, मी सुरुवातीला एकदम युनिट ट्रान्झॅक्शन वगैरे त्याच्यावर येत नाही, सगळ्या गोष्टी आपण एका युनिटमध्येच करत जाऊ. झालं तर 30 mg साठी मला 10^6 mg मीठ लागतं, तर मला 10^6 mg म्हणजे 1 किलो जर आयोडीन पाहिजे असेल तर त्यासाठी किती किलो मीठ लागेल. आलं, आता मगाशी होत ते आपलं उलट होतं, मिठात किती आयोडीन आहे, इथं आयोडीनसाठी किती मीठ घ्यावं लागलं. त्याप्रमाणे म्हणजे आता 10^6 × 30 × 10^6 किती, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे 10^12. आपल्याला माहिती आहे घातांक जर पाया जर सेम असेल, आता इथं पाया पण सेम आहे आणि घातांक पण सेम, तर घातांकाची बेरीज चिन्ह पण सेम आहे, त्यामुळे 10^12 / 30. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तर मला एवढी गोष्ट माहिती आहे की एवढ्या मोठ्या संख्येला भाग लावायची गरज नाही. आपण काय करूया बघा, इथे मी थोडीशी रेष मारतोय, इथे जे 10^12 आहे त्याच्याऐवजी 100 × 10^10 करतो. म्हणजे बघा, 10^12 फोड कशी केली, तर 10^10 × 10^2 हे 10^2 त्यातून मी वेगळा काढला, आणि 10^2 म्हणजे 100/30. 1 0 गेलं 1 0 गेलं 3 1 3 3 3 9. आता पुढे काही नाही, म्हटल्यावर दशांश चिन्ह आलं, 7 1 त्याच्यावर घेतलं 0 3 3 9, परत 1 राहिला, म्हणजे असं करत हे 3.33 याच्यावर अशी रेष याचा अर्थ आवर्ती. आणि मग माझं उत्तर आलं 3.33 × 10^10 mg किंवा 3.33 × आता मला याला 10^6 भागायचं, कारण का, तर 10^6 mg म्हणजे 1 किलोग्रॅम. आता 10^6 भागलं तर 10^10
म्हणजे 10 ✕ 6 घ्या, कारण भागिले म्हटल्यावर खालती आहे, मी खालच्याला वर आणलं आणि मग चिन्ह समान नाही आहे. आता मी काय करणार आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, त्यामुळे उत्तर आलं 3.33 ✕ 10⁴. किंवा हे दशांश चिन्ह मी 4 घर उजवीकडे सरकवतो, हे पहिलं घर हे दुसरं घर, पण पुढे काही नाही, मग 0 घ्यायचं 3, 0 घेतलं 4, या ठिकाणी आलं म्हणजेच उत्तर आलं एवढं. तर याचं उत्तर आहे इन टर्म्स ऑफ किलोग्रॅम, म्हणजे मला किती लागेल तर 33,300 किलो अंदाजे. किंवा मग जर मी पुढं आवर्ती कंटिन्यू केलं तर 33,333 किलो एवढं मीठ घ्यावं लागेल. आता आपण जी काही गणितं घेतोय, ही गणितं ही कुठंही स्पर्धा परीक्षेत विचारली जातील असा प्रकार नाही. हे अजूनही तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला असाल, आपण माउंट एव्हरेस्टला जायचं ठरवलंय, तर आत्ताशी आपल्याला शिवालिक पर्वत हा दिसायला सुरुवात झाली, अजूनही आपण शिवालिक पर्वत चढत नाही आहोत, आपल्याला फक्त आता शिवालिक दिसायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर मध्य हिमालय, त्याच्यानंतर बृहद हिमालय, त्याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट, आलं लक्षात. तर ही फक्त प्रॅक्टिस आहे, पण अशी जेव्हा तुम्ही 100 गणित प्रॅक्टिसची कराल, त्यावेळेला तुमचं लॉजिक, गणित सोडवताना बरेचदा एक महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणजे आपलं लॉजिक स्पष्ट होणं, आणि हे अतोनात जेव्हा गणितं सोडवली जातात त्यावेळेला हे शक्य असतं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की जी मुलं सायन्स साईडला आहेत तर त्यांचं गणित हे चांगलं असतं, किंवा ज्यांचं गणित चांगलं आहे ते सायन्सला जातात, ते सायन्सला गेल्यानंतर गणिताशिवाय पर्यायच नसतो. अशी अतोनात गणितं, अतोनात आकडेमोडी करायला लागतात, आणि मग अशा अतोनात आकडेमोडी केल्यामुळं सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ह्या ज्या आत्ताची काही मी गणितं घेतो ही त्यांच्यासाठी एकदम सोपी असणार आहेत. तर आपण पण जशी प्रॅक्टिस करत जाऊ तसतसं आपल्याला ही गणितं सोडवता येणार आहेत. पण एकदम आत्ताची ही 4 गणितं सोडवून झालेली बघितली की त्याच्यानंतर तुम्ही कुठच्या तरी UPSC चा पेपर काढाल, MPSC चा पेपर काढाल, त्यातलं गणित सोडवायला जाल, तर लगेच गणित येणार नाही.